नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या खासगी हॉस्पिटलने बिल आकारणी संदर्भात महाराष्ट्र सरकारने एकवीस मे रोजी अधिसूचना जाहीर केली होती त्याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने हेल्थ केअर प्रोव्हायडर म्हणून खासगी रुग्णालय नर्सिंग होम डिस्पेन्सरी यांना दहा ऑगस्ट रोजी आदेश जाहीर करण्यात आले आहेत तरीही काही रुग्णालय या आदेशाचे उल्लंघन करताना दिसून येत आहे जास्तीचे बिल आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी महानगरपालिकेला प्राप्त झाल्या असून याची गंभीर दखल घेऊन आयुक्त अभिजित बांगर यांनी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे तर या समितीच्या मार्गदर्शनानुसार सहा पथके तयार करण्यात आली असून ही पथके या हॉस्पिटलला जाऊन त्यांना दिलेल्या आदेशानुसारच बिल आकारतात का म्हणून बंदपत्र लिहून घेत आहेत जेणेकरून रुग्णांची लूट थांबेल तसेच अशा रुग्णालयात अशी लूट असल्यास महानगरपालिकेने हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत त्यासाठी शून्य दोन 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 सात पाच सहा सात तीन आठ नऊ आणि सात दोन शून्य आठ चार नऊ शून्य शून्य एक शून्य हा व्हॉट्सअप नंबर शासन आणि महानगरपालिकेने केलेले हे नियोजन जरी उत्तम असले तरी त्याची अंमलबजावणी होणे महत्वाचे आहे नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट